नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपण बघतोय वनरक्षक वनरक्षक आणि सर्वेक्षक याची पदं जी आहेत त्याची जी भरती होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट इथे आलेलं आहे आणि ते आपल्याला आज बघायचं आहे बघा पंधराशे एकतीस पदं वनरक्षकचे जे की रिक्त आहेत जे भरले जाणार आहेत सर्वेक्षकचे पंच्याहत्तर पदं आहेत काय नेमकं कधी भरलं जाऊ शकतात काय आहे आप ही साल या पत्रामध्ये हे सगळं आपल्याला बघायचं आहे तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा या व्हिडिओला लाईक करा आणि यस आपण वनरक्षकचा अभ्यास ऑलरेडी सुरू केला आहे तुमच्यासाठी सरळ सेवेचा कोर्स आणलेला आहे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर तुम्ही भविष्यात तुम्हाला वनरक्षकची भरती द्यायची असेल तर हे ॲप्लिकेशन ज्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे इथे जाऊन सरळ सेवेचा कोर्स तुम्ही आतापासून घेऊ शकतात एक आठ ते दहा महिन्याचा अभ्यास त्या ठिकाणी तुमच्यासाठी आपण दिलेला आहे सगळा जवळपास आठशे ते नऊशे व्हिडिओ लेक्चर्स आहेत सगळ्या पी डी एफ आहे अभ्यास सुरू करा परीक्षा होतच राहणार आहेत ओके बघा या ठिकाणी तीस डिसेंबर दोन हजार एकवीसचं हे पत्र आहे म्हणजे मागील दोन दिवसातलं हे पत्र तुम्हाला आहे कोणाला लिहिलेलं आहे पत्र ते लक्षात घ्या आणि विषय काय आहे तो लक्षात घ्या ऑथेंटिक गोष्टी आहे आपण कागदावर चालतोय प्रधान सचिव वने महसूल व वन विभाग मुंबई यांना लिहिलेलं पत्र आहे कोणी लिहिलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल आणि विषय काय आहे की वनरक्षक व सर्वेक्षक गट क बघा गट क संवर्ग हा यांची माहे डिसेंबर दोन हजार एकतीसपर्यंत रिक्त होणारी पदे भरण्याबाबत मान्यता मिळण्यासंदर्भात आहे त्याला रेफरन्सही दिलेले आहेत आता इथे नेमकं का काय म्हटलेलं आहे तो मुद्दा आहे संदर्भ पत्र एक अन्वये माहे डिसेंबर वीसपर्यंत रिक्त होणारी वनरक्षकाची एक हजार बेचाळीस आणि सर्वेक्षकाची एकोणसाठ पदं शंभर टक्के भरण्याकरता शासन मान्यता मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती मागच्या दोन हजार वीसच्या डिसेंबरमध्ये तेव्हा पदं कमी होते त्याला शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदाचे संख्येत वाढ झालेली असल्यामुळे आता माहे डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत सेवानिवृत्ती पदोन्नतीने रिक्त होणारी पदं तसेच आकृतीबंधामध्ये नवीन दोनशे सोळा पदं ॲड केलेली आहेत असे एकूण आता पदं रिक्त किती झालेले आहेत ते बघा तर पंधराशे एकतीस पदं जी आहेत ती रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलेलं आहे तसे सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधामध्ये सतरा पदे निरसित केल्यामुळे दोनशे चार पदापैकी पंच्याहत्तर पदं रिक्त राहणार आहे म्हणजे आता रिक्तपदांची संख्या किती बघा येते वनरक्षकचे पंधराशे एकतीस पदं आणि सर्वेक्षकांची पंच्याहत्तर पदं जी आहेत याला शंभर टक्के भरतीसाठी मान्यता प्रदान करण्याबाबत या ठिकाणी विनंती करण्यात आली आहे असं यांचं म्हणणं आहे त्याला अद्यापही मान्यता प्रतीक्षाधीनं आहे असं या ठिकाणचा मुद्दा आहे आणि मग इथे आता खाली यांनी केलं आहे की या प्रकरणी या संवर्गाचे डिसेंबर दोन हजार एकवीस ती रिक्त पदे शंभर टक्के बनण्यास भरण्यास मान्यता मिळण्याबाबत पुनश्च विनंती आहे विकास गुप्ता अप्पर प्रधान मुख्य वन रक्षक प्रशासन दुय्यम वर्ग मित्रांनो म्हणजे जिथे पंधराशे प्लस पदांची भरती ज्याला शंभर टक्के मान्यता भेटण्याची प्रतीक्षा आहे आणि ही जर भेटली तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे आता मग ती प्रतीक्षा आपले आपल्यासाठी सुद्धा आहे याला मान्यता भेटेल आणि नंतर मग अभ्यास सुरू करू या मात्र या भ्रमात तुम्ही राहू नका तुम्हाला अभ्यास आत्ता सुरू करावा लागेल नवीन वर्ष आहे नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आहे एका नवीन संधीसह तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे नक्कीच तुम्ही याच्यातून पॉझिटिव्ह घ्याल सरळ सर्वशिवायचा अभ्यास करा इतर विविध पदांचा अभ्यास करत हा आपोआप तुम्हाला या ठिकाणी हे फॉर्म भरले निघाले मान्यता भेटली की तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अभ्यासाचा उपयोग करता येणार आहे आणि जेव्हा मान्यता भेटेल तेव्हा तर मी आहे जे तुम्हाला अपडेट या चॅनलला भेटेल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा चला थांबूया धन्यवाद